बांधवानो भगिन्यानी मातानो, सर्वप्रथम मैं कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली अर्पण करतो। आणि हे तर खरंच आहे, ते जर असते तर हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते। पण ओबीसीच्या नशिबे दुर्दैव आलं, ते आपल्यामध्ये नाहीत। आणि संकटाची माळ जी आहे ओबीसी नेते कार्यकर्ते आणि ओबीसीचे लोक यांच्या पाठीमागे सुरू झाले। खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की मी 2 महिने तुमच्या इकडे हे सगळं चालू होतं, उपोषण सुरू होत, 2 महिने माझ्या विरुद्ध शिवीगाळ सुरू होती, मी काही बोललो नाही। परंतु ज्या वेळेला या पीड मध्ये आगी पेटल्या, हे सुभाष राऊत मंत्रालयात माझ्या समोर बसलेले होते, माझ्या चेंबरमध्ये, आणि अचानक टीव्हीवर त्यांनी सांगितलं की साहेब, प्रकाशराव सोळंके यांचं घर पेटवलंय, धडाधड धडाधड स्फोट होतात गाड्यांचे। मी पण भयभीत झालो, काय झालं, चाललं काय हे? आणि नंतर माझ्या लक्षात आलं आणि मी या एसपींना फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेलवर हे लोक जाणार। सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाले आणि नेमक्या 4 तासांमध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय। राख रांगोळी काय म्हणतात ते मी तिथे नंतर पाहिलं जाऊन, धडाधड धडाधड आगी लागली। प्रकाश सोळंके त्यांचं घर पेटलं, हॉटेल पेटलं, संदीप क्षीरसागर शरद पवार साहेबांच्या गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं, खलास। जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं, खलास। जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, योगेश क्षीरसागर सगळे एकाच घरात राहतात, त्यांची ऑफिस जाळली, त्यांच्या घरावर हल्ला, कोड नंबर देऊन हल्ले केले, कोड नंबर प्रत्येक ठिकाणी जिथे